वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 60 उमेदवार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित प्रामुख्याने उपस्थित होते. 72 अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते आणि त्यापैकी एकूण अर्ज मागे घेतले जर संख्या बघितली तर 12 आहे, म्हणजे 60 उमेदवार एकूण आपल्या वर्ध्याच्या रिंगणामध्ये आहेत. आता याच्यामध्ये देवडीला 14 आणि इंगणघाटला 12 उमेदवार असल्यामुळं एका बॅलेट युनिटवर तिथं आपलं निवडणूक होईल. आपल्याला आर्वी आणि वर्धा ते 16 आणि 18 असल्यामुळं 16 वर्ध्याच्या असल्यामुळं एक नोटा आपण जर पकडलं तर 17, त्यामुळे 2 बॅलेट युनिट आपल्याला 2 ठिकाणी लागतील. आपल्याकडे सफिशियंट बॅलेट युनिट्स आहेत आणि ते पण सप्लिमेंटरी रँडमायझेशन नंतर आम्ही त्या विधानसभेला प्रोव्हाइड करू. अशा पद्धतीने आज अखेरी परिस्थिती आपल्याकडे आहे, त्यामुळे इंगणघाटमध्ये 12 उमेदवार आपले रिंगणामध्ये आहेत. 47 वर्धा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये 21 उमेदवारांनी अर्ज भरलेले होते आणि आज 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. त्यामध्ये रवी प्रमोद शेंडे अपक्ष, रेणुका रवींद्र कोटमकर अपक्ष, शरद मारोतराव आडे अपक्ष, समीर सुरेश देशमुख अपक्ष आणि सुधीर भाऊराव पांगुळा.